पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या मृतदेहाचं सोमवारी पोस्टमॉर्टम करण्यात आलंय. या अहवालात सिद्धूच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, तर शरीरात एक गोळीही सापडलीय. सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली आहे. प्राथमिक तपासामध्ये जखमांमुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे सिद्धू यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर आज सिद्धू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी महत्त्वपूर्ण सुगावा लागल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की काही लोकांची चौकशी केल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिद्धूची हत्या करण्यापूर्वी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला जात असल्याचं सोशल मीडियावर समोर आलेल्या एका CCTV फुटेजमध्ये दिसून येत आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुसेवाला हे काँग्रेसचे नेतेही होते. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी देहरादून येथून 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.